चिंचवडच्या पोटनिवडणुकीसंदर्भात आता इच्छुकांसोबत अजित पवारांची एक महत्वाची बैठक सुरू झाली आहे. राष्ट्रवादी या संदर्भातला आपला उमेदवार जो आहे तो आजच जाहीर होऊ शकतो त्यांच्याकडनं, आणि त्याच्या आधी एक अत्यंत महत्वाची बैठक चिंचवडच्या जागेकरता अजित पवारांसोबत. या बैठकीसंदर्भात अधिक माहिती देत आहेत नाझीम मुल्ला. नाझीम, बैठकीला कोण कोण उपस्थित आहे, काय अपडेट्स आहेत? अश्विन, चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जेवढे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे इच्छुक उमेदवार किवळे इथल्या एका हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेले आहेत, आणि इथं आता उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचणार आहेत. अजित पवारांनी या सगळ्या इच्छुकांना इथं बोलवलेलं आहे, कारण चिंचवड विधानसभेमध्ये जो महाविकास आघाडीचा तिढा आहे तो अद्याप सुटलेला नाहीये. नेमकी ही जागा शिवसेनेनं लढवायची का राष्ट्रवादी काँग्रेसनं यावरती खलबत सुरू आहेत, आणि अशाच परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी बैठक होती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आज ठरतो का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण शिवसेनेचे राहुल कलाटे जे आहेत ते या ठिकाणी इच्छुक आहेत, ठाम आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की मी काही झालं तरी निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की राहुल कलाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, परंतु सर्व इच्छुक त्यांना तीव्र विरोध जो आहे तो दर्शवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर आयात उमेदवार घेतला तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. तर अशा पद्धतीनं हा सर्व खलबत जे आहेत ते आहेत, आणि यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक तिढा निर्माण झालेला आहे. तोच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार या ठिकाणी पोहोचत आहेत. अजित पवार नेमका या इच्छुकांना काय सांगणार आहेत की यांच्यापैकीच एका उमेदवाराची निवड चिंचवड विधानसभेसाठी करणार आहेत हे थोड्या वेळामध्ये कळणार आहे. अजित पवार त्यानंतर पत्रकारांशी संवादही साधू शकतात. त्यामध्ये जर उमेदवाराची घोषणा केली तर त्या उमेदवाराला उद्या अर्ज भरावा लागणार आहे, कारण उद्याचाच शेवटचा दिवस जो आहे तो उरलेला आहे आणि 3 वाजेपर्यंतच वेळ आहे. त्याच्यामुळं सर्वांच्या नजरा या बैठकीकडे लागलेल्या आहेत. अश्विन, नाझीम, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.